आमच्या प्राईम मिनिस्टरांचे हेलिपॅड असतं त्या बाजूनी, हेवीला ते नाही. अशा प्रकारे सकाळी 7:30 ते साधारण रात्री 10:30 ते करायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्याशिवाय तिथली वाहतुकीची कोंडी सुटू शकत नाही. पिंपरी चिंचवडला जाणारा वर्ग तिकडनं त्या बाबतीमध्ये जाईल आणि फक्त बाणेरला जाणारा वर्ग तिकडच्या बाजूनी जाईल. अशा प्रकारचे अजून काही इतर पण छोटे छोटे गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या त्या पण आम्ही सगळ्यांनी मिळून क्लिअर केल्या. सगळ्यांनी आज सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती. दुसरी गोष्ट शिवाजीनगर आपलं बसस्थानक, त्याच्यामध्ये एसटी महामंडळ, त्याच्यामध्ये आपलं मेट्रो आणि सरकार, असं तिघांना एकत्र करून खाली मेट्रोच्या संदर्भातलं काम त्या बाबतीमध्ये होईल. त्याच्यानंतर आपलं स्टेशनचं काम खाली, नंतर मेट्रोचं काम आणि नंतर वर साधारण ऑफिसेस. आज पुणे शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑफिसेस राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागाची बाहेर आहे, ती काही आम्ही येरवड्याला प्रशासकीय इमारत मंजूर केलेली तिकडं शिफ्ट करणार आहोत आणि काही इकडच्या इमारतीत वरच्या बाजूला करायची. तिथं मला टाकरा बदली बांधण्याची परमिशन त्या बाबतीमध्ये दिलेली आहे. त्याही संदर्भामध्ये आज आमची चर्चा झाली. हर्डीकर रावण आणि बाकीचे सगळे होते चेन्नईच्या जागी, जे CMD आलेले त्यांच्याशी पण चर्चा केली. त्याचबरोबर यशदामध्ये आपण एक हॉस्टेल आणि एक चांगल्या प्रकारचं ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून 4-5 ऑडिटोरियम, 100, 200, 400 असं ते बांधतोय. ती पण जागा आणि त्याच्या पण जे काही प्लॅन वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्याही आज आम्ही फायनल केल्या. अशा पद्धतीनं पुण्याच्या संदर्भातले अनेक बाबी त्या मार्गी लावण्याचं काम आम्ही लोकांनी आज बसून केलेलं आहे. आणि मग अशी भाषणात सांगितलं त्या पद्धतीनं सिटी कार्यालय किंवा SP कार्यालय किंवा इतर सगळी कार्यालय, दोन्ही SP कार्यालय पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीणचं, तेही आपण आता काम हातामध्ये घेतलेलं आहे. ते काम कुठल्याही क्षणी सुरू होईल. दादा, क्राईम कंट्रोलच्या बाबतीत पोलिसांकडून एक ट्रेंड पाहायला मिळतो, तो म्हणजे की मोक्काच्या कारवाया वाढवणं. मग आधीच्या CP जर 100 केल्या असतील तर आताच्या CP 150 कारवाया करतात, पण एकूणच गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळते असं आपल्याला वाटतं का? आणि या संदर्भात सगळ्यात मागे म्हणाले होते की राज्यात गृहमंत्री बदलले किंवा गृहमंत्री असले की गुन्हेगारी वाढते. कुणी काय म्हणालं त्याला मी महत्व देतो. त्या संदर्भामध्ये कुणी गृहमंत्री असलं तर कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना देखील माझी तीच भूमिका होती. आज मी रुलिंग पार्टीमध्ये आहे, महायुतीच्या सरकारमध्ये आहे, आज पण माझी तीच भूमिका आहे आणि उद्या नागरिक म्हणून देखील माझी तीच भूमिका राहणार आहे. आणि त्याच दृष्टिकोनात मी आत्ता इतकं व्यवस्थितपणे माझ्या भाषणामध्ये सांगितलं तरी देखील काहीतरी प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारता, तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण एकदा त्या प्रश्नाचं माझ्याकडनं स्पष्टपणे माझे विचार मी इथं मांडलेले आणि स्वतः गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस हे पण त्याच्यामध्ये सतत तत्परता दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, दाखवत असतात. जास्तीत जास्त कायदा सुव्यवस्था चांगली कशी राहील त्याकरता सातत्याने आढावा बैठका घेत असतात. धनंजय पाटील मुंबईला पोहोचतात, त्या दृष्टिकोनातून काय म्हणतात, अजून थोडा वेळ द्यावा. काल सोलापूरला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आवाहन केलेलं, ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी आवाहन करून त्या घटना घडायला लागल्यानंतर ज्या जे पावलं सरकार म्हणून सरकारने उचलायला पाहिजे होती ती सर्व पावलं सरकारने उचललेली आहेत. काही गोष्टीला विलंब लागतो, आपल्यालाही माहिती आहे. आपण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करता, एखादी गोष्ट जी कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसवायची असल्यानंतर त्याच्यात ॲडव्होकेट जनरलशी चर्चा करावी लागते, त्याच्यात तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करावी लागते, निष्णात वकिलांशी चर्चा करावी लागते, सरकारी वकिलांशी चर्चा करावी लागते, मागं ज्या घटना घडल्यात त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही त्याबद्दलची काळजी घ्यावी लागते. त्या सगळ्या गोष्टी स्वतः एकनाथराव शिंदे घेत आहेत, सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन घेत आहेत,
सगळ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि काम गतीनं करण्याच्या करता जो काही निधी लागतो तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे. जबाबदारी प्रत्येकावर त्या ठिकाणी सोपवलेली आहे. अशा वेळेस हे आजच झालं पाहिजे, हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामा नये. शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो, आपण कायद्याचा आदर करतो, घटनेचा आदर करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.